जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात। आयआयटी, एनआयटी, आयसर, एम्समधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक। ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅचची सुविधा। खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम। 11वी 12वी सायन्स बोर्डाची आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जेईई, एनईईटी, सीईटी परीक्षांची संपूर्ण तयारी। राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न। आजच संपर्क करा। संत गाडगेबाबांनी आयुष्यभर हाती खराटा घेऊन गावेच्या गावे स्वच्छ केली। स्वतःच्या कृतीतून बाबांनी समाजाला सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश दिला। गाडगेबाबांच्या 23 फेब्रुवारी जयंतीच्या अनुषंगाने पंदूरच्या समिता आश्रमातील बांधवांनी पंदूर तिठा परिसर आणि ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मैदानात 3 तास स्वच्छता मोहीम राबवून संत गाडगेबाबांना कृतीतून अभिवादन केले। जीवनानंद संस्था रस्त्यावरील निराधार, वंचित, मानसिक व शारीरिक दृष्टीने आजारी असलेल्या बांधव, निराधार वयोवृद्ध नागरिक इत्यादींच्या पुनर्वसनासाठी आश्रम आणि शेल्टर होमद्वारे कार्यरत आहे। संस्थेचे सिंधुदुर्ग, मुंबई व गोवा येथील निराधारांसाठीचे आश्रम आणि शेल्टर होम हे जनतेच्या पाठिंब्यावर सुरू आहेत आणि म्हणूनच आश्रमातील बांधव आणि संस्थेतील सेवा कार्यकर्ते व कार्यकारी मंडळ हे समाजाचे ऋणी आहेत। अशी भावना मनात ठेवून आश्रमकडून सातत्याने ठिकठिकाणी स्वच्छता मोहिमांचे आयोजन करण्यात येते। जीवनानंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप परब, विश्वस्त किसन चौरे, किनलोस येथील आश्रमातील ज्योती आंगणे, सचिन नाईक, सविता आश्रमचे वाहनचालक केविन डिसोजा यांचा स्वच्छता मोहिमेत सहभाग होता। किसन चौरे, कोकण 9। असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण 9 यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण 9.com।